लॉकडाउन आहे, मोबाईल खराब झालाय, काळजी करू नका, फक्त एक कॉल करा, आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. स्माईल मोबाईल कराड, नवीन मोबाईल घरपोच भेटतील, तसेच अर्जंट मोबाईलही रिपेअर करून भेटतील. आज संपर्क करा स्माईल मोबाईल, टाउन हॉलजवळ, विजय देव चौक, कराड. सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि अशामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करता करता नातेवाईक पूर्णपणे घाईला आलेले आहेत आणि असे असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर शेवटच्या वेळी अंत्यसंस्कार किंवा दफनविधी करताना नातेवाईकांना चांगलीच पळापळ करावी लागते. यासाठी जान फाउंडेशन व भीम आर्मीच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे कराड शहरामधील रहिवाशी मृत रुग्णास नगरपालिका कोणतीही आकारणी करत नाही, दफनविधी असो किंवा अंत्यसंस्कार असो, यासाठी कराड नगरपालिका कोणतेही शुल्क न लावता त्यांचा शेवटचा विधी पार पाडत आहे. परंतु कराड शहरामध्ये अनेक हॉस्पिटल असताना असल्यामुळे आसपासच्या गावातील लोकांना उपचाराकरिता कराड शहरामध्येच दाखल व्हावं लागतं आणि कोरोनामध्ये मृत झाल्यानंतर रुग्णाची बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात न देता नगरपालिकेच्या ताब्यात देऊन त्याचा पूर्ण शेवटचा विधी हा नगरपालिकेच्या वतीनं केला जातो. परंतु कराड शहरातील रहिवाशी सोडून बाहेरगावचा रहिवाशी असेल तर त्याला दफनविधी व अंत्यसंस्कारसाठी काही रक्कम मोजावी लागते. परंतु नातेवाईक रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये खर्च करता करता त्यांना नाकीनऊ आलेलं असतं आणि शेवटच्या वेळेला सुद्धा विधीसाठी पैसे खर्च करणं त्यांना खूप जड जात आहे. यासाठी ज्याप्रमाणे कराड नगरपालिकेने कराडमधील रहिवाशांसाठी ते शुल्क माफ केलेलं आहे, तसेच माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही काल विनंती केलेली आहे की आपण सर्व ग्रामपंचायतींना तसा आदेश द्यावा, जो पेशंट ज्या ग्रामपंचायती हद्दीतील रहिवाशी असेल त्या ग्रामपंचायतीने या खर्चाची जबाबदारी घ्यावी, कारण तो आपल्या ग्रामपंचायतीचा कर भरत असतो आणि त्या मृताच्या नातेवाईकास ग्रामपंचायतीकडून मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनास आमची विनंती आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांनी तसा आदेश काढावा की हा विधीचा खर्च त्या ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या वतीने कराड नगरपालिकेकडे वर्ग करावा. ही आमची